मी सुरेश सोळंके माजलगाव जिल्हा बीडमधून आलो. सांगोला ग्रुपचे पवार सरांनी जो हा सेमिनार घेतलेला आहे यामध्ये गुळ उद्योगामधील सर्वंकष माहिती आपल्याला दिली, अगदी कन्व्हेन्शनल मेथड्सपासून आधुनिक मेथड्सपर्यंत. आणि त्यांनी जे या सुधारणा केलेल्या आहेत, यात ॲडव्हान्समेंट आणलेल्या आहेत, खरोखर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. आज शेती उद्योगामध्ये सर्वात मोठी जी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे ती आहे लेबरची, लेबरची अनुपलब्धता. आणि यामुळं कित्येक लोकांनी शेती अर्धी टाकून द्यायची इथपर्यंत परिस्थिती आलेली असताना कमीत कमी लेबरमध्ये आणि कमीत कमी प्रोसेसिंग कॉस्टमध्ये आपल्याला हा उद्योग कसा चालवता येईल, कसा वायबल होईल, यासाठी ते कष्ट करतायत, ते संशोधन करतायत. आणि हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यक्रम घेतायत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. पवार सरांमुळं आज ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. ह्या म्हणजे एक आजोबांनी किंवा वडिलांनी वारसा देतो तसं ह्या पवार सरांमुळं आम्हाला ह्या गोष्टी आज शिकायला भेटल्या ह्या सेमिनार अटेंड केल्यामुळे. मी प्रमोद बाबासाहेब ओनारचे, मी भोकरदन तालुक्यातून आलेलो आहे, जालना जिल्हा. आमचा भाग म्हणजे दुर्मिळी भाग म्हणून समजला तो. थोडे थोडे ऊसाची लागवड होत आहे आणि नवीन तरुण बेरोजगारीकडे जे जाण्याचे मार्ग पवार सरांमुळं थांबलेले. आज म्हणजे ऊस प्रक्रिया केंद्र, गुळ उद्योग केंद्र हे असे नवीन नवीन उपक्रम पवार सरांमुळं आज आम्हाला एका खेडेगावातल्या मुलांना ऐकायला व पाहायला आणि समजून घेण्यासाठी इथं आलो आम्ही. आम्ही पवार सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मी बालाजी आलमले उस्मानाबादून आलो. सेमिनारची मला माहिती आमच्या कृषी सहायकाच्या व्हॉट्सअपवरून मिळाली. मला माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर मला खूप आनंद झाला. माझ्या स्वतःकडे 10 एकर ऊस आहे, परंतु ही टेक्नॉलॉजी मला माहीत नव्हती. इथं आल्यानंतर खरंच एक मोठं नसतं तर पण एक छोटा उद्योजक बनता येईल ही निश्चितपणे मी हमी देऊ शकतो. याच्यात मला समाधान वाटलं. मी मोहन काळे बीड जिल्ह्यातनं सेमिनारसाठी आलो होतो. सकाळीपासून सेमिनार चांगला झाला, बऱ्याच शंका निरसन झाल्या, बऱ्याच तांत्रिक गोष्टी ज्या काही आधी मनात शंका होत्या त्या शंका बऱ्याच सॉल्व झालेल्या आहेत. आणि माझी अशी धारणा आहे की मला या वर्षी हे युनिट चालू करायचं आहे. थँक्यू.